नमस्कार. आजचा विषय आहे पक्षांचे जाहीरनामे लोकांचे हवेत. निवडणुकांचं वातावरण सुरू झालेलं आहे. काही दिवसात आचारसंहिता लागेल, लोकसभेच्या निवडणुका होतील आणि त्या संपत नाहीत आणि त्याचे निकाल लागत नाहीत तर काही राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा होतील आणि सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी त्यांच्या मनातले त्यांना हवे ते आणि त्यांना मतदार ज्यांनी फक्त आकृष्ट होऊ शकतो असं वाटेल अशी काही अभिवचनं जी वर्षानुवर्ष देत आली आहेत आणि ज्यातली फारच कमी आपण पूर्ण होताना पाहिली आहेत ती पुन्हा देतील. आणि या सगळ्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये जी अभिवचनं दिली जातात ती आपण असं गृहीत धरतो की लोकांच्या विकासाची, मतदारांच्या उन्नतीची, समृद्धीची असतात, त्यांच्या एकूण संस्कृती, भाषा, साहित्य यांच्या जतन संवर्धनाची असतात किंवा त्याच्याकडे लक्षच नसतं. म्हणजे या गोष्टींकडे तर जाहीरनाम्यांमध्ये कधीच लक्ष नसतं जे आम्ही पहिल्यांदा वेधलं 2019 आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी भाषाविषयक अशा 3 पक्ष मिळून 9 मागण्यांचा समावेश झाला. त्याच्यावर आपण पुन्हा बोलणार आहोत. मात्र हे जे जाहीरनामे आहेत पक्षांचे, लोकशाहीमध्ये या जाहीरनाम्यांचं पावित्र्य किती शिल्लक उरलं आहे आणि या जाहीरनाम्यांमधून जी अभिवचनं दिली जातात आपल्याला ती नेमकी कशासाठी असतात? पक्ष निवडून येण्यासाठी, त्यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी, सत्तेवर येण्यासाठी आणि त्याच्यामध्ये विकासाच्या ज्या काही संकल्पना मांडल्या जातात त्याबद्दल आपण कधी प्रश्न उपस्थित करतो का? कोणाचा विकास, किती विकास, कशाचा विकास, विकास म्हणजे काय, त्याची काय व्याख्या आहे, आपलं जीवन म्हणजे काय आहे, सार्वजनिक जीवन काय आहे आणि एकूण विकासाचे जी अभिवचनं दिली जातात आणि आल्यावर पक्ष जी धोरणं राबवतात त्यात जी काही विसंगती असते त्याच्याबद्दल आपण पुन्हा नंतर निवडणुका होईपर्यंत काय करतो, त्याच्यावर किती बोट ठेवतो, ती किती निदर्शनास आणतो आणि त्यातल्या जी काही धोरणं नंतर राबवली जातात विकासाची त्याचे लाभार्थी कोण असतात? पुढच्या निवडणुकांमध्ये पक्षांना सत्तेवर येण्यासाठी लागणारा पैसा, त्याचा पुरवठा त्यांच्याकडून होऊ शकेल अशाच पद्धतीच्या लाभार्थ्यांचा विकास म्हणजे काही आपला विकास नसतो. पण आपण हे का गृहीत धरतो की तो विकास हा आपलाच असतो? कारण आपण स्वतःच आपल्याला काय हवं आहे याच्याबद्दल सावध नसतोच, साशंक असतो आणि जे दिलं गेलं ते घेतलं आणि पुढे गेलं अशी काहीतरी एक आपली आपल्याबद्दलची एक वृत्ती झालेली असते. ही लोकशाहीला अतिशय हानिकारक आहे. जे आजच्या लोकशाहीचं आपलं स्वरूप इथपर्यंत जे आलेलं आहे याला कारण आपलं बेजबाबदार नागरिकत्व, आपलं बेसावध असणं आणि ही राज्यघटना आपण आपल्याला दिलेली आहे आणि तिचं रक्षण आपण आपल्यासाठी करायचं आहे याची अजूनपर्यंत न झिरपलेली जाणीव. आपल्या घरात संविधानच नसतं. घरातल्या लोकांनी वाचलं असतं का संविधान? माहिती असतात का त्यांना त्यांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्यसुद्धा काय आहेत? ती काहीच वाचलेलं नसतं. ना मूळ आपला धर्म माहीत असतो, ना परंपरा माहीत असतात, ना रीतिरिवाज माहीत असतात. अंधश्रद्धांना श्रद्धा आणि त्याला धर्म समजण्यापर्यंत आपली सगळी धर्माबद्दलची जाण असते आणि त्याचा प्रचंड गैरफायदा ज्या पद्धतीने घेतला जातो आणि आपण आपला करून देतो. या सगळ्यांची चर्चा या पक्षांच्या जाहीरनाम्याच्या निमित्ताने करण्याची संधी असते. जसं संसदेचे हिशेब, विधिमंडळामध्ये येणारे हिशेब, अंदाजपत्रक याचा अर्थ फक्त अर्थकारणाशी संबंधित नाही आहे, त्या निमित्ताने सर्वांगीण चिकित्सा जीवनाची, विकासाची, माणसांची, समाजाची, राष्ट्राची करण्याची संधी असते. पण त्याच्यावर ना विधिमंडळात चर्चा होत, ना आपले जनप्रतिनिधी चर्चा करत
आपल्यातले काही तज्ज्ञ आपल्याला अंदाजपत्रक समजावून सांगण्याच्या निमित्ताने त्यातल्या फक्त आर्थिकतेबद्दल बोलतात, पण एकूण समग्र जीवनावरती असलेला या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचा, आर्थिक राजकीय प्रक्रियेचा आपल्या संस्कृतीवर, भाषा साहित्यावर, आपल्या जीवनाच्या दर्जावर, गुणवत्तावर हा जो काही परिणाम होत असतो सर्वांगीण असा, त्याबद्दल आपण कधी चर्चा उलटी करायचं टाळतो, जणू काही आपलं कामच नाही आहे. हे तज्ज्ञांचं काम नाही आहे, आपलं काम आहे. आपणच आपल्यातले आपले तज्ज्ञ असायला हवे आहोत ना, आपल्या जीवनाचे तज्ज्ञ आपण असायला हवे आहोत. आपल्याला कसं जीवन हवं आहे, कसा समाज हवा आहे, आपली भाषा कशी हवी आहे, संस्कृती कशी हवी आहे, आपले नेते कसे हवे आहेत, आपलं राजकारण कसं हवं आहे, कोण त्यात यायला हवं आहे, कोण नको आहे, कोणाला घालवायला पाहिजे आहे, कोणाला आणायला पाहिजे आहे. ठीक आहे, राजकीय पक्षांची मक्तेदारी नाही आहे आणि त्यांचा मागे उभ्या असलेल्या भांडवलदारांची, त्यांना पैसा पुरवणाऱ्यांची ती आपण करून दिली आहे. कारण आपल्याला असं वाटतं की ते आपल्या धर्माचे रक्षक आहेत, आपल्या संस्कृतीचे रक्षक आहेत, आपल्या भाषांचे रक्षक आहेत, आपल्या हितांचे रक्षक आहेत. किती आपण स्वतःची फसवणूक करतो आणि करणार आहोत, ही फसवणूक लोकशाहीची होते, प्रचंड मोठ्या लोकसंख्येची होते. त्यामुळे पक्षांच्या जाहीरनाम्यांच्या निमित्ताने देशामध्ये, समाजामध्ये अनेक विषयावरच्या चर्चेला जो वाव असतो, ती चर्चा घडवण्याची संस्कृती आपण विकसितच केलेली नाही आहे. अंदाजपत्रक आल्यावरती मग त्याच्यावरची भाषणं होतात. त्यामुळे अंदाजपत्रक यायच्या आधी अंदाजपत्रकात काय हवायला असायला हवं याची तर चर्चा व्हायला हवी ना, ती नाही होत. काही वर्तमानपत्रं आपली मतं विचारतात आणि ती आपण गप्पा मारल्यासारखी देतो, फार विचारपूर्वक देतो असंही नाही आहे. आताही ते होईल. आता जाहीरनाम्यांच्या निमित्ताने सुद्धा पुन्हा वर्तमानपत्र आपल्यातल्या काही तज्ज्ञांना, काही सामान्यांना, यांना त्यांना तुम्हाला काय हवं विचारतील. आपल्या फार जुजबी आणि सामान्य पातळीवरती आपण या सगळ्या गोष्टींकडे जे बघतो, पण ही संधी जाहीरनाम्यांच्या निमित्ताने घेतली गेली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जाहीरनाम्यामध्ये राजकीय पक्ष जी अभिवचनं देतात ती त्यांनी पाळलीच पाहिजेत असं बंधन त्यांच्यावरती या लोकशाहीमध्ये आपण कसं घालणार आहोत. ते कायद्याने घालणार आहोत का? कायद्याने घातल्या जात नसेल तर मग लोकशक्तीचं, लोकशक्तीच्या दबावाचं, त्याच्यासाठी जागृत लोकशक्ती पाहिजे, ती आपली आहे का? हे सगळे प्रश्न याच्याशी संबंधित आहे. लोकांना हे जाहीरनामे म्हणजे फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असं जे वाटतं ते वास्तव आहे. वेळेपुरतं तो कागद जो असतो तो आपण बघतही नाही खरं. म्हणजे आपण विचारतो का जनप्रतिनिधींना, पक्षांना, कुठे आहे तुमचा जाहीरनामा, काय दिले आहे तुम्ही आम्हाला अभिवाचनं, काय नेमकं करणार आहे माझं तुम्ही, कधीच नाही. ठेवले अनंत पैशाची राहावे चित्ती असो द्यावे समाधान, ही आपली मूळ वृत्ती आहे. मग आपण कशावरच जर आपण असंतुष्ट नसून जे चाललं आहे ते सगळंच योग्य असेल तर मग कोणत्याच गोष्टीवर काहीच बोलण्याचा मुद्दा उद्भवत नाही. पण जे चाललं आहे ते इष्ट नाही, अनिष्ट आहे, अवांछित आहे, लोकशाहीला हानिकारक आहे असं वाटत असेल तर बोलण्याशिवाय पर्याय नाही. मुळामध्ये जी काही आमिष दिली जातात लोकांना, अनेक गोष्टी फुकट वाटण्याची, मिळवण्याची, मिळण्याची, आणि जी सवय लावली जाते की काम न करता आपलं खाणं पिणं, घरदार, आरोग्य या सगळ्यांच्या फुकट सोयी झाल्या, आपल्याला निष्क्रिय समाज तयार करायचा आहे का? विचार न करणारा, बुद्धी न चालवणारा, श्रम न करणारा, इतरांसाठी सहाय्यभूत न होणारा कसा करायचा आहे निर्माण? फुकट लोकांना वस्तू देण्यामध्ये जनतेचा जो पैसा आपण घालवतो त्याऐवजी त्यांना स्थायी रोजगार द्या ना, रोजगार निर्मिती करा, त्यांना नोकऱ्या मिळतील, रोजगार मिळेल, त्यांच्या भविष्याची चिंता मिटेल, त्यांच्या सेवा निवृत्ती वेतनाची, आपण तर त्यांचं निवृत्ती वेतन रद्द करणारे कायदे करतो, त्यासाठी आंदोलन करावी लागतात त्यांना. आणि 10-10 वर्ष आंदोलनं केल्यानंतरही त्याच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही आणि मग वेगवेगळ्या काहीतरी पर्याय शोधले जातात. म्हणजे त्यांना पगार देणं, लोकांना नोकऱ्या देणं, त्यांच्या उपजीविकेची साधनं निर्माण करून देणं, त्यांना निवृत्ती वेतन देणं, त्यांचा महागाई भत्ता वाढवणं, याला सरकारी तिजोरीवरील बोजा असं वृत्तपत्र माध्यमं शब्द वापरतात. आपण ते टाळत होतो, हा बोजा आहे. कसा काय बोजा आहे? लोकांचं जीवनमान वाढवणं, त्यांच्या जीवनाची दर्जा आणि गुणवत्ता वाढवणं
हा बोजा नाही आहे तिजोरीवरचा, हे उत्तरदायित्व आहे सरकारचं. सरकार निर्माण त्याच्याकरता केलं जातं. रोजगार निर्मिती कोणी करायची आहे? खाजगी कंपन्यांनी. त्यांना देऊन टाकायचं आहे सगळं दत्तक. मग सरकारने काय करायचं आहे? फक्त निवडून यायचं आणि राज्य करायचं आपल्यावरती. आहेत कशासाठी सरकार मुळामध्ये? सरकार प्रत्येक जबाबदारी आपली झटकत जाणार. प्रत्येक गोष्टी खाजगी क्षेत्रामध्ये सगळी सार्वजनिक संपत्ती जी आहे श्रमाने निर्माण झालेली वर्षानुवर्षाची सगळी नैसर्गिक साधन संपत्ती ही विकासाच्या नावाखाली दत्तक देऊन टाकणार. आणि विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करणार, नद्या आटवणार, मोठी धरणं बांधणार, पाण्याचा तुटवडा निर्माण करणार. आज परिस्थिती अशी आली आहे की बंगलोरमध्ये प्यायला पाणी नाही. महानगरामध्ये पाण्यांवरती आता रॅशनिंग करण्याची वेळ आली. काही राष्ट्रांमध्ये तर आता आंघोळ न करण्याचे आदेश दिले जातात पाण्यासाठी. कुठे गेलं पाणी? पक्षांच्या जाहीरनाम्याच्या निमित्ताने हे प्रश्न विचारले पाहिजेत. आणि या जाहीरनाम्याच्या निमित्ताने आपल्या भाषांमधून आपल्याला रोजगार, आपली भाषिक राज्य कशासाठी निर्माण केली? आपापल्या भाषेतून आपल्याला रोजगाराच्या, विकासाच्या, उन्नतीच्या, दर्जा, गुणवत्ता आणि जीवनमान वाढवण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी. राज्यकर्त्यांनी आपल्याला हे सांगण्यासाठी नाही की इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे आणि त्याच माध्यमातून फक्त शिका आणि आपल्या भाषा विसरून जा, संस्कृती विसरून जा. मग कशासाठी भाषिक राज्य आहेत? सगळ्या जगाचं एकच राज्य करा ना मग याचा अर्थ, जे तुम्हाला करायचं आहे. असं नाही चालणार. अभिवचना याची हवी आम्हाला. आमच्या भाषेतून, आमच्या भाषा माध्यमातून सगळ्या विषयांचं, सगळ्या स्तरावरचं, 100 वर्षापासून विद्यापीठ मागतोय सरकार देत नाही आहे. का नाही देतं? सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण करणार नाही, खाजगीकरण करणार नाही. तुम्हाला स्थायी नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, रोजगार उपलब्ध करून देऊ, तुमच्या निवृत्ती वेतनाची सोय करून देऊ, असं भविष्य तुम्हाला देऊ, किमान जीवनमान तुमचं जे आहे ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ. 70-77% लोकांचा रोजगार एवढ्या प्रचंड मोठ्या लोकशाहीमध्ये, जिथे 200-300 रुपयाच्या वर जात नाही, हे काय संपन्न राष्ट्र आहे? महाशक्ती व्हायला निघालेलं राष्ट्र आहे? हा काय विकास आहे? किती प्रचंड मोठी लोकसंख्या आपण 20,000-30,000 रुपये महिन्याच्या खाली ठेवतो आहे आणि ही प्रचंड मोठी आहे. मग लाभार्थी कोण आहे आपल्या विकासाच्या प्रक्रियेचं? हे प्रश्न या जाहीरनाम्यांच्या निमित्ताने फार महत्त्वाचं आहे. मुद्दा असा आहे की खाजगी क्षेत्रात जर तुम्ही रोजगार नेत असाल, नोकऱ्या नेत असाल, सरकारकडच्या संपवत असाल, तर मग सामाजिक न्यायासाठी तुम्ही जे आरक्षण देता, ज्याचे लाख लाख लोक ज्यासाठी उपोषणं करतात, मोर्चे काढतात, आपला जीव पाण्याला लावतात, तरुण रस्त्यावर येतात, या सगळ्यांना जे तुम्ही आरक्षित करावं असं वाटतं आणि त्याचं केवळ तुम्ही जे राजकारण करता, मग खाजगी क्षेत्रामध्ये तुम्ही आरक्षण लागू करण्याचे कायदे का करत नाही? तिथे जर नोकऱ्या पाठवल्या असतील तुम्ही, तर तिथे तर यंत्रांनी उत्पादनाकडे चाललेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत चाललं आहे. लोकं करतील काय? गुन्हेगारी वाढणार नाही, हिंसा वाढणार नाही, करतील काय लोक मुखात? पक्षांच्या जाहीरनाम्याच्या निमित्ताने त्याच्यामध्ये ही आश्वासनं पाहिजेत की खाजगी क्षेत्रात जिथे नोकऱ्या जाणार असतील तिथे त्याच्या पाठोपाठ सामाजिक न्याय देणारं आरक्षणही जाईल. नाही तर मग आरक्षणाचा अर्थ काय? नुसतं कागदावरती ठेवणार? राजकीय पक्षांच्या चातुर्याच्या सगळ्या कुस्त्या लावण्यासाठी वापरणार? जंगल, जमीन, पाणी ही जी सगळी राष्ट्रीय संपत्ती आहे तिचं खाजगीकरण होऊ देणार नाही असं अभिवचन देता का आम्हाला राजकीय पक्ष कोणताही? का देत नाही? का ही जमीन आम्ही सगळी बहुराष्ट्रीय कंपन्यांना? का हे जंगल, का हे पाणी, का आम्ही अशी अवस्था करून घ्यायची की पाण्यासाठी पाणी विकत घ्यायची वेळ यायची आमच्यावरती? का आमच्या नद्या खळखळून वाहत नाहीत? देणार आहे का आश्वासन पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये की उद्या नद्या खळखळून वाहणारी अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू, अशी अर्थव्यवस्था निर्माण करू, असा विकास निर्माण करू? शेतकऱ्यांना रस्त्यावरती, जगातल्या सगळ्या शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागलेलं आहे गेल्या काही वर्षांपासून. आणि त्यांना आपण राष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि अमुक पक्षांचे प्रवक्ते आणि अमुक पक्षांचं राजकारण करणारे इतक्या चिल्लर पातळीवरती त्यांच्याकडे बघायला निघालेलो आहोत. त्यांच्या हक्काच्या मागण्या, त्यांना जे काही हमी मागतायत ते जीवनाची,
त्यांना जी काही शेती करायची त्यात लागणारं त्यांचं उत्पन्न जिथे निघत नाही आहे, कोण देणार आहे हमी? त्यासाठी काय आंदोलनं करावी लागतात त्यांना? मग तुम्हाला दर निवडणुकीत ते निवडून देत असताना आणि तुम्ही त्यांना अभियोजना देत असताना ती पूर्ण करत नाही म्हणून त्यांना आंदोलन करावी लागतात, आणि ती आंदोलनं करायला लागली की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापर्यंत परिस्थिती येते, आणि आमचे रस्ते मोकळे करून द्या. अरे रस्ते तुमचे एकट्याचे आहे का? त्यांचे पण आहेत. कुठे करणार आहेत ते आंदोलन? आपल्या घरात बसून? शेतमजूर, असंघटित क्षेत्रांमधला प्रचंड मोठा कामगार यांच्या जीवनमानाचा दर्जा, गुणवत्ता वाढणं, त्याचा रोजगार वाढणं, असं काही आम्हाला सांगणार आहात का तुम्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये? देणार आहे का हे अभिवचनं? हे विचारा ना राजकीय पक्षांना, ठणकावून पक्षप्रमुखांना, पक्षप्रवक्त्यांना. कसा पाहिजे विकास आपल्याला? बुडभर लोकांचा, आपल्यावरती वर्चस्व गाजवणारी, आपल्याला तोंडातून ब्र काढू न देणारी अशी राजकीय सत्ता, ज्या पैशातून ज्या संपत्तीतून निर्माण होईल अशा मूढभर लोकांजवळ सगळ्या संपत्तीचा संचय करणारा विकास. चिरंजीवी पाहिजे विकास आम्हाला, शाश्वत पाहिजे विकास आम्हाला, समन्यायी पाहिजे विकास आम्हाला, पर्यावरण पूरक पाहिजे विकास आम्हाला, पर्यावरण संरक्षक पाहिजे विकास आम्हाला. मागानं ही आश्वासनं आणि देणार आहेत का राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये? हे विचारा त्यांना आणि ठामपणे विचारा. तुमच्या एकेका मतासाठी ते जाहीरनामा देतात ना, प्रत्येकाच्या, प्रत्येकाने विचारलं पाहिजे. देणार आहेत का ही अभियोजना की बहुराष्ट्रीय कंपन्यांना हवा तसा विकासच फक्त करण्याची पुन्हा तीच अभियोजना तुम्ही आम्हाला देणार आहात, आणि यापुढे अशी देणार नाही असं तरी अभियोजन देणार आहात का? आम्हाला संस्कृती आधारित विकास हवा आहे, कल्चर बेस्ड डेव्हलपमेंट. का नाही बोलत कोणताही राजकीय पक्ष? कारण हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये तरतूद करण्याला गरज लागत नाही. संस्कृती आधारित विकासामध्ये, संस्कृती आधारित विकास हा स्वयंरोजगार निर्माण करतो, कायदा आणि सुव्यवस्थेवरचं प्रचंड मोठा राज्याचा खर्च वाचवतो. हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प लागत नाहीत तिथे. छोटे छोटे हस्तोद्योग, कला, कुसर हे सगळं जे औद्योगिक क्षेत्रात जातं ते आपण विकत घेतो, आणि जी कारागिरी संपते, कलाकुसर संपते, हस्तकला संपते, आणि सगळ्या संस्कृतीशी संबंधित बाबी या फक्त कारखान्यात तयार होतात. संस्कृती आधारित विकासामध्ये रोजगार मागण्याची गरज पडत नाही, तो स्वयंरोजगार, तो स्वतःच मालक असतो आपल्या उत्पादनाचा, निर्मितीचा. बोला ना संस्कृती आधारित विकासाबद्दल. आम्ही बोललो होतो, राज्यपालांकडून आम्ही समिती नेमून घेतली होती आणि त्यांनी नेमून दिली होती विदर्भ विकास मंडळाची. विदर्भ संस्कृती आधारित विकास काय असतो याचा प्रकल्प आम्ही राज्यपालांना सादर करून झाला होता. 10 वर्ष झाली त्याला, उघडूनसुद्धा बघितलेला नाही आहे सरकारने कधी तो पुढे. ते राज्यपाल गेल्यानंतर कितीक राज्यपाल, मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि लोक येऊन गेले. का? कारण त्यात हजारो कोटी रुपयाची तरतूद नाही आहे. त्या हजारो कोटी रुपयातून आपल्यापर्यंत काही पोचावं अशी जी अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था निर्माण झालेली आहे, त्यात जे हितसंबंध गुंतलेले आहेत, असा विकास नको आहे आम्हाला. असा विकास सांगा ना ठामपणे कसा पाहिजे विकास आपल्याला. हे जे नवीन कंपनी राज जगभर आलेलं आहे लोकशाहीच्या नावावरती, लोकशाही आणि लोकसत्ता संपवणारं, लोकांना लोकशाहीपासून दूर करणारं आणि त्यांच्यावर फक्त वर्चस्व गाजवणारं, द्या अभिवचन आम्हाला पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये की हे नवी कंपनी राज जो आहे ते संपवण्याची अभिवचनं द्या. देणार आहात? विचारा. राष्ट्र, राज्य ही स्वावलंबी व्हावीत, ती सुराज्य व्हावीत याची अभिवचनं कोण देईल आम्हाला? आणि मी मागायची नाही का ती? का नाही मागायची? तुम्ही फक्त मत मागायचं आम्हाला आणि मी निमूटपणे अंगठा लावायचं असं नाही होणार. स्वराज्य हे सुराज्य व्हायला पाहिजे आणि त्याची अभिवचनं पाहिजेत. जाहीरनाम्यामध्ये आम्ही धर्म, ईश्वर, अंधश्रद्धा याच्या आधारे मत मागणार नाही असं देतं का अभिवचन? द्यावं राजकीय पक्षांनी. परवा न्यायमूर्ती म्हणाले आपले एक की न्यायालयांमध्ये पूजा अर्चा करू नका, धर्मनिरपेक्ष राज्य आहे. याचा अर्थ काय होतो? या राज्यघटनेनी ज्या प्रकारचं जी लोकशाही, जे राज्य, त्याचं जे स्वरूप कल्पिलेलं आहे त्याच्या संरक्षणाची हमी मागा ना जाहीरनाम्यामध्ये. का तुम्ही भेसळ करताय? का तुम्ही धर्माला विकृत करताय?
का तुम्ही ईश्वराला खेचून आणताय मतं मागण्यासाठी राजकारणामध्ये? जणू तोच उभा आहे निवडणुकीमध्ये, अशी जी स्थिती निर्माण करताय ती आम्ही करणार नाही असं अभिवचन मागा राजकीय पक्षांना. विचारा देणार आहेत का तो अहिंसक समाज निर्माण करण्याचं द्या ना अभिवचन आम्हाला, कारण राष्ट्र आम्ही त्यासाठी निर्माण केलं होतं. शांततामय सहजीवन जगता येईल अशा पद्धतीची समाजरचना व्यवस्था निर्माण करणार द्या ते अभिवचन, हवं आहे ते. आपापली भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण हे सगळं आपल्या भाषेच्या माध्यमातून जपलं जाईल याचं अभिवचन पाहिजे. संस्थांच्या स्वायत्ततेमध्ये हस्तक्षेप करणार नाही सरकार स्वतःच्या आणि सार्वजनिक जीवनातले, याचं पाहिजे पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये अभिवचन. का नाही मागत आपण हे सगळं? कशाचा संकोच आहे आपल्याला? का नाही निर्भीडपणे आपण? कारण आपण विचारच करत नाही आपल्याला काय पाहिजे त्याचा. आपल्याला स्वतःच्याच जीवनाचा विचार करता येत नाही तर सार्वजनिक जीवन खूप दूर आहे. आपल्याला काय पाहिजे स्वतःला याच्याबद्दल जर आपण सजग नाही आणि दुसऱ्याला सजग करत नाही तर समाज कसा सजग होणार आहे? 2019 विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे सगळ्या पक्षप्रमुखांना पत्र लिहिली होती आणि त्यांना सांगितलं होतं की मराठी भाषा संबंधित असे जी आव्हानं आहेत, ज्या समस्या आहेत, त्याच्याकडे आम्ही लक्ष वेधून ज्या त्यांना मागण्या, अनेक मागण्या ज्या पाठवल्या होत्या, त्यातल्या पहिल्यांदा 3 प्रमुख राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यांच्या इतिहासात पहिल्यांदा भाषा, साहित्य, संस्कृतीशी, त्यातल्या त्यात मराठीशी संबंधित 9 मागण्या 3 पक्षांनी मिळून या आपल्या जाहीरनाम्यात दिल्या. त्याच्या प्रचंड मोठमोठ्या जाहिरातीसुद्धा केल्या ज्याच्यामध्ये मराठीला अभिजात दर्जा मिळवून देऊ हे पण अभिवचन होतं, 12वीपर्यंत मराठी विषय राज्यामध्ये सक्तीचा करू हे पण अभिवचन होतं. नाही झालं पण किमान आधी अभिवचनं तर द्या, मग आम्ही त्याचा पाठपुरावा करू ना. आठवण करून देत राहू तुम्हाला ही अभिवचनं दिली आहेत तुम्ही म्हणून. पहिल्यांदाच ही संस्कृती जाहीरनाम्यांमध्ये भाषा, साहित्य, संस्कृती, त्याच्या आधी कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एका पक्षाने हा प्रयोग केला होता आणि त्याचा आम्ही दाखला दिला होता. या पद्धतीने विद्यमान सत्तेतल्या पक्षांनी आपल्याला काय जाहीरनाम्यामध्ये द्यायला पाहिजे याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. याही वेळेला आम्ही त्याही वेळेला आवाहन केलं होतं की जे मराठी विषयासंबंधाने जे राजकीय पक्ष या राज्यामध्ये असलेल्या आव्हानांच्या संबंधात अभिवचनं देणार नाहीत त्यांना मतदान करू नका. पुन्हा करणार आहोत आम्ही त्यावर याही वेळेला. 12वीपर्यंत आम्ही मराठी विषय थेट मागितला होता करून सक्तीचा, 10वीपर्यंतचा कायदा झाला आणि तोही 3 वर्षासाठी CBSE बोर्डामध्ये स्थगित करून ठेवला गेला. दिलेल्या अभिवचनांना हरताळ कसा फासायचा हे राजकीय लोकांना नीट माहीत असतं. मराठी विद्यापीठाबाबत आमची फसवणूकच केली. आम्ही जे आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान सगळ्या विषयातलं, सगळ्या ज्ञानशाखातलं मराठी माध्यमातून शिकवलं जावं असं अपारंपरिक विद्यापीठ मागितलं, एक भाषा साहित्याचं विद्यापीठ देऊन ठेवलं आम्हाला जे आम्ही मागितलंच नाही, ज्याची काही गरजच नाही. कारण साहित्य तर तुम्ही प्रत्येकच विद्यापीठातल्या प्रत्येक विभागातून शिकवताय, पुन्हा काय नवीन विद्यापीठ निर्माण करताय? तुम्ही अभिवचनं बरं, हे कोणी केलं? ज्या पक्षांनी मराठीबद्दल एकही अभिवचन दिलं नव्हतं आम्हाला त्यांनी केलं. या पार्श्वभूमीवर सध्या घडलेली एक महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे ही जागृती होते आहे. आपण जे बोलतो आहे त्या दिशेने लोक वाटचाल करत आहेत. 50 महत्त्वाच्या शिक्षणतज्ञांनी, 50 महत्त्वाच्या शिक्षणतज्ञांनी, यात पत्रकार आहेत, माझे खासदार आहेत, शिक्षणतज्ञ आहेत, यांनी शालेय शिक्षणाचं जे क्षेत्र आहे त्याच्यासमोरची जी आव्हानं, अडचणी आहेत, तिची जी दुरावस्था आहे, त्या दुरावस्थेबद्दल काही अभिवचनं सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून मागितलेली आहेत. त्याचं वृत्त नुकतंच येऊन गेलेलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. ही जी दिशा या विचारवंतांनी, अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी शिक्षण क्षेत्रातल्या संबंधात दाखवली आहे, अशी सजगता आपण आपापल्या प्रत्येक क्षेत्राच्या संबंधात राजकीय पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहून दाखवली पाहिजे. ती अभिवचना आपण, याशिवाय समाजाला आता यापुढे हवं ते इष्ट असं वळण लागणार नाही आहे. प्रत्येकाला उठून उभं राहावं लागणार आहे. कोणीही हातावर हात देऊन बसून आपोआप काहीही होणार नाही आहे परिवर्तन कोणतंही. त्यामुळे आता या लोकांमध्ये फार महत्त्वाची नावं आहेत. त्यात मुणगेकर आहेत, हेमचंद्र प्रधान आहेत, विजय नाईक आहेत,
दीपक पवार आहे, विवेक मॉन्टेरो आहेत, रेणू दांडेकर, अशी ही 50 मान्यवर मंडळी जी आहे या क्षेत्रातली, यांनी जी दिशा दाखवली आहे त्या दिशेने आता प्रत्येक क्षेत्राने गेलं पाहिजे आणि आपापल्या संबंधित क्षेत्राच्या संबंधात, विषयाच्या आव्हानांच्या संबंधात, आपल्याला त्या क्षेत्रामध्ये काय हवं आहे त्या संबंधात सगळ्या पक्षप्रमुखांना आपण अभिवचनं मागितली पाहिजेत आणि ही सजगता आपण निवडणुकांच्या पूर्वी निर्माण करणारी एक चळवळच चालवली पाहिजे. पटसंख्येच्या कारणाने शाळा बंद पडणार नाहीत, अनिवार्य अशा पायाभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्या लागतील, समूह शाळाकरण बंद केलं जाईल आणि शाळाबाह्य होणारी जी संख्या आहे ती रोखली जाईल, अशा अनेक काही बाबी आहेत शालेय शिक्षणाच्या संबंधातल्या जे या मंडळींनी पक्षप्रमुखांना आवाहन करून याबाबतीत अभियोजना मागितलेली आहेत. आम्ही सुद्धा लवकरच भाषा साहित्य संस्कृती क्षेत्रासंबंधाने अशी अभिवचनं ती पाळली जाणं न जाणं हा नंतरचा मुद्दा आहे, पण मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे, ज्याच्यामध्ये मराठीविषयक कार्य करणाऱ्या अनेक संस्था, संघटना, समूह आहेत, काही मान्यवर व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने आम्ही सुद्धा या प्रकारच्या पक्षप्रमुखांना पत्र लिहून या मागण्या करणारच आहोत आणि प्रत्येक क्षेत्रातल्या मंडळींनी या पद्धतीने आपापल्या क्षेत्रासाठी ती अभियोजना मागावी असं आवाहनही आम्ही करतो आहोत. एकूण पक्षीय जाहीरनाम्यांच्या निमित्ताने लोकांच्या मनातले, लोकांना हवे असलेले जाहीरनामे बाहेर आले पाहिजेत आणि गेल्या काही वर्षांपासून आपली वर्तमानपत्रं त्यांच्या माध्यमातून हे काम बऱ्यापैकी करतायत, करायला लागलेली आहेत. किमान या लोकशाहीमध्ये लोकांना अपेक्षित असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांना वाचा फुटली पाहिजे. केवळ माध्यमांमधून जे 24 तास दाखवलं जातं नको ते, आणि नको त्या पद्धतीचा विचार करायला लावून नको ते विषय समोर आणले जातात, याला यातून मार्ग हा केवळ एकमेव हाच आहे की आपापल्या पद्धतीने आपण या पद्धतीने आपल्या क्षेत्रांचा विचार करून आपल्या मागण्यांचा, आपल्या जीवनाचा, आपल्या विकासाच्या व्याख्येचा, आपल्या जीवनाच्या व्याख्येचा विचार करून या मागण्या केल्या पाहिजेत आणि या निवडणुकांच्या निमित्ताने ही सजगता आपण अधिकाधिक वाढवली पाहिजे. धन्यवाद.